आता तुम्ही डिस्ट्रिक्ट म्हणालात वेगळ्या वेगळ्या ठिकाणी म्हणजे मॅचेस व्हायच्या म्हणजे एक, एक मॅच होती ती भुसावळला आता काही लोकांना म्हणजे खरंच म्हणजे व्ह्यूअर्सना भुसावळ कुठे हे पण माहिती नसेल पण भुसावळ किंवा असल्या ठिकाणी खेळायची जी मजा होती किंवा रेल्वेनी जेव्हा प्रवास करायचे त्यामुळे आता तर फुल म्हणजे बॉन्डिंग सेशन होतो पण ह्या ट्रेन जर्निस्त किंवा हे भुसावळला खेळायचं ह्याच्या त्या सीझनच्या काय आठवणी आहेत की विच आर मेमोरेबल खरं सांगू का पुण्यातून आम्ही ट्रेननी गेलो भुसावळला खरं तर त्याच्यात सरांचा खूप मोठा वाटा होता दाणी सर आ, हे भुसावळला पूर्वी पोस्टेड होते ते एअर कमोडोर होते रिटायर्ड एअर कमोडोर ऍडमिनिस्ट्रेटिव्ह साईडचे तर त्यांचे त्या भागात खूप ओळखी होत्या गोड� दाणी सरांच्या आणि त्यांना असं लक्षात आलं की भुसावळला एक अतिशय हिट मॅच होऊ शकते आणि भुसावळचं क्राऊड अतिशय इंटरेस्टेड होतं आणि दाणीसरांचं तेव्हा इतकं त्या एरियात सगळीकडे नाव होतं त्यांचे इतके मित्र होते की खरं तर तुला सांगू अशा मॅचेसला टीम मिटिंगची गरजच नसते गौरव अमोल विल अग्री विथ मी की तुम्ही ट्रेन जर्नी ती करताना तेव्हाच तुमचं इतकं बॉन्डिंग होतं की वेगळं काही बसून बाबा तू उद्या हे कर आणि तू ही लाईन टाक वगैरे हे असं काही करायला लागत नाही <laughs> आणि मला असं वाटतं की शेवटी टीम बाईंड होणं युनाईट होणं आणि सगळ्यांनी आपण जे जिंकतोय त्याच्यात आनंद घेणं याच्यात क्रिकेटची खरी मजा त्याच्यातच आहे म्हणजे भुसावळच्या मॅचची कमाल म्हणजे त्या मॅचला आम्ही जाताना मध्ये कुठेतरी एक कुठलं तरी फेमस जंक्शन येतं जळगाव यायच्या ये आधी म्हणजे जळगाव भुसावळ जर व्ह्युअर्सला माहिती मनमाड मनमाड येत असत तर तिथे ऑन वन इन्स्ट्रक्शन फ्रॉम सर फ्रॉम अ लँडलाईन फोन कॉल टू द स्टेशन मॅनेजर तिथं महाराष्ट्राच्या बोगीमधल्या सगळ्या लोकांना जिलबी आणि समोसे आणि चहा तो ह्याच्यातला चहा तो मधला चहा असं सगळ्यांना त्या मनमाड स्टेशनला सर्व केला गेला आणि वी लाईक की सरांनी हाऊ डीड ही फुल दिस वन अप तर हे पूर्वी एका फोन कॉलवर होऊ शकायचं असं की प्रेम करणारे लोक होते आणि भुसावळला क्रिकेटची मॅच होणार आणि तिथं तामिळनाडूची फुल टीम येणार आणि महाराष्ट्राची फुल टीम येणार हे ये त्या गावासाठी फार मोठं असतं फार मोठं असतं आणि मायामध्ये रेल्वे ग्राउंड होतं आणि रेल्वेमध्ये सरांची खूप ओळख होती दाणी सरांची आणि त्यामुळे त्या वी प्लेड दॅट मॅच देअर ती पण मॅच खूप अप्रतिम आणि खूप सुपर विकेटवरती मॅच झाली त्या विकेटवर अॅक्च्युली आणि दाणी सरांचं एक होतं दाणी सर म्हणायचे की सुरेन तू शंतनू मिलिंद आणि संतोष हे चार बॅट्समन जेव्हा एका टीम आहेत तेव्हा आपण इट डझंट मेक सेन्स टू प्ले ऑन अ पाटा हे हे, हे पहिल्यांदा त्यांनी हा विचार इथं आणला आणि मग त्यांनी विकेटवर ग्रास ठेवायला सुरुवात केली इफ आय रिमेंबर राईट uh, right, भुसावळला पण विकेटवर ग्रास होती uh, आणि इकबाल सिद्दीकीनी इज गॉट फायफर इन बोथ इनिंग दोन्ही इनिंग मध्ये त्यांनी पाच विकेट काढलेत इकबाल सिद्दीकीनी आणि त्यातले तीन बॅट्समन हे कॉमन होते दोन्ही इनिंगला त्यांनी आउट काढले आणि ओव्हरऑलच ते विकेट ऍक्च्युअली चौथ्या चौथ्या दिवशी थोडंसं फिरलं आणि त्यांच्याकडे आशिष कपूर तेव्हा तामिळनाडूकडनं खेळायचा आणि त्यांनी एक सेकंड इनिंगला चांगला स्पेल टाकला आणि किणीकर आणि मी काहीतरी दोघांनी ऐंशी करून आम्ही तो सेकंड इनिंगचं टार्गेट चेस केलं